आजचा हा मोर्चा या आघाडी सरकारवरती त्यांचे बंद झालेले कान उघडण्यासाठी आलेला हा मोर्चा आहे। मुंबईचे कार्यकर्ते रस्त्यावरती का आले असा प्रश्न आता पत्रकारांनी मला विचारला तर मी त्यांना सांगितलं कि सरकारवरती दबाव आणण्यासाठी हे कार्यकर्ते नाहीये, सरकारला जाग येणार म्हणून हे कार्यकर्ते आलेले नाहीये, हे कार्यकर्ते मुंबईवर वारंवार ज्यांनी बॉम्बस्फोट घडवले असे दाऊद बरोबर ज्यांनी आर्थिक व्यवहार केले अशा मंत्र्यांना या सरकार मधून तात्काळ खेचून घेण्यासाठी हे कार्यकर्ते रस्त्यावरती आलेले। आणि मुळात ही महामाफिया आघाडी सरकार, ही महामाफिया आघाडी सरकार कोण चालवत होता हा जेव्हा वारंवार प्रश्न होत होता कि या तीन पक्षांमध्ये या सरकारवरती कोणाचा प्रभाव आहे, तर आज या मंचावरून मी जाहीर करतो कि या सरकारवरती दाऊदचा प्रभाव आहे। हे सरकार दाऊद इब्राहिम हे पाकिस्तान मधून चालवतात, हे सरकार याचे मंत्री हे सगळे त्यांच्याशी मिलीभगत करून सरकार चालवतात। अनिल देशमुखचा राजीनामा आपण घेतला, संजय राठोडचा घेतला, पण देशद्रोहाचा आरोप आणि त्या आरोपी बरोबरचे व्यवहार करणारे नवाब मलिकला आपण वाचवताय याच्यासाठी के सरकार फक्त दाऊदच्या मेहरबानीवरती आपण चालवतात। आणि निश्चित या मुंबईवरती भरपूर बॉम्बलास्ट झाले, आपल्या कार्यकाळात झाले, या सगळ्या बॉम्बलास्ट मध्ये असलेल्या आरोपींबरोबरचे आपले संबंध हे उघडी काढल्याशिवाय राहणार नाही ही भीती आपल्याला आहे। आणि म्हणून आपण नवाब मलिकला हकलत नाही, पण ही देशप्रेमी मुंबईची जनता आहे, हा देशप्रेमी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे कि जो आपल्याला नवाब मलिकला दल घालवणार, पण काल जे माननीय देवेंद्रजींनी विधानसभेच्या पटलावरती दिलं हे आपलं षड्यंत्रकारी सरकार सुद्धा या पुढे राहणार नाही असे पुरावे विधान मंडळच्या पटलावरती देवेंद्रजींनी मांडले। निश्चित ही लढाई जी आहे ही देशद्रोही आणि देशप्रेमींच्या मधली आहे। देशप्रेमनी भरलेले माझे बांधवांनो ही लढाई छोटी नाही आहे, आपण या सगळ्यांना ओळखून आहोत, मध्ये शरद पवार असतील कि त्याचे चट्टे बट्टे असतील, हे सगळेच या पद्धतीने भगास आघाडीचं सरकार मुंबई आणि महाराष्ट्राला लुटण्याचं काम करतंय, वसुली करण्याचं काम करतंय। नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी नाही, ही नॅशनलिस्ट क्रिमिनल पार्टी आहे, देशद्रोहींना घेऊन चालणार या पक्षाला। जे लोक प्रोटेक्ट करतायत त्यांनी लक्षात घ्यावं कि यांच्या बरोबर राहून ते मुंबई आणि महाराष्ट्राचे जे नुकसान करतायत, माझा देशभक्त कार्यकर्ता हे सरकार घालवण्याशिवाय राहणार नाही, ही लंबी लढाई आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।